विरुद्ध उठवलेला आवाज दाबण्याचा प्रयत्न, मलकापूर येथील पत्रकारांनी नोंदविला निषेध। औरंगाबाद येथे कोरोनाने थैमान घातलेले आहे। दर दिवसा रुग्णांसोबत मृत्यूचाही आकडा वाढत असून दैनिक दिव्य मराठी मध्ये औरंगाबाद विषयी 206 नागरिकांचे मारेकरी कोण, नापासांची फौज, निर्णय घेण्यास कोण कुठे चुकले अशा मथड्याखाली दैनिक दिव्य मराठी मध्ये 2 बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या। बातम्या चुकीच्या असल्याचं कारण सांगत दिव्य मराठीचे संपादक, प्रकाशक आणि संबंधित वार्ताहरांच्या विरोधात औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। औरंगाबाद मध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरला आहे, हे सत्य माध्यमांनी मांडायचं नाही का, हा प्रश्न आहे। जिल्हा प्रशासन नापास झालेलं नसेल तर मृतांचा आकडा आणि बाधितांची संख्या सातत्याने कशी वाढत चालली आहे याचाही खुलासा जिल्हा प्रशासनाने केला पाहिजे। माध्यम जनतेचा आवाज असतात, हा आवाज कोणीही बंद करू शकत नाही। माध्यमांवर गुन्हे दाखल केल्याने जिल्हा प्रशासनाची अपयश झाकले जाईल असं कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे। वास्तवात माध्यमांना बरोबर घेऊन महामारीचा मुकाबला करण्याची भूमिका प्रशासनाने घेणं अपेक्षित असताना माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे। दिव्य मराठीचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेकडून होत आहे, त्याचा निषेध सोमवारी 29 जून रोजी तहसील कार्यालय मलकापूर येथे फिजिकल डिस्टन्सचे पालन करीत करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात मलकापूर शहरासह तालुक्यातील पत्रकार हजर होते, तर दैनिक दिव्य मराठीवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या या मागणीचे निवेदन यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील पिंजलकर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी पत्रकार रमेश उमाडकर, हरिभाऊ गोसावी, हनुमान जगताप, वीरसिंह राजपूत, गजानन ठोसर, अजय टप, मनोज पाटील, अशोक रवणकर, विजय कुमार वर्मा, समाधान सुरवाडे, स्वप्नील अकोटकर, प्रवीण राजपूत, अनिल गोठे, धीरज वैष्णव उपस्थित होते। कोरोना आजाराने देशासह राज्यातही थैमान घातलेलं आहे। त्या कोरोना आजाराने औरंगाबादमध्ये तसा शिरकाव केल्याने औरंगाबादमध्ये दिवसागणिकच कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी वाढत आहे। याच कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी वाढत असताना औरंगाबाद येथील दिव्य मराठी या वृत्तपत्राने त्या ठिकाणची शासनाची डोळे उघडणी केली। त्या वृत्तपत्रामध्ये शासनाची डोळे उघडणी केल्याने त्या ठिकाणचं प्रशासन जे आहे ते जागं झालं, मात्र मनात राग धरून त्या पत्राच्या 4 जणांवर स्थानिक प्रशासनाने गुन्हे दाखल केले। हा गुन्हे दाखल केला म्हणून या ठिकाणी शासनाने या पत्रकारांची मुस्कट जाबी केली असं म्हणावं लागेल। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली पत्रकारिता याच्यावर कुठंतरी दडपण आणतो त्या ठिकाणी शासनाने प्रयत्न केला आहे, तर या ठिकाणी त्यांनी त्या वृत्तपत्रावर गुन्हे देखील दाखल केलेले आहेत। तर या गुन्हे दाखल केल्याने आम्ही मलकापूर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही त्या शासनाचा जाहीर निषेध करतो व आम्ही उपविभागीय अधिकारी यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे।